नमस्कार, मी शीतल कोंडरे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. तर आज आपण गरम मसाला बनवणार आहोत. गरम मसाला बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स असतात. ही मसाल्याची जी व्हिडिओ होती ना, ही ना माझ्याकडनं डिलीट झाली. हा मसाला रुचिराचा 1 किलोचा खडा मसाला आणला होता. हे सर्व साहित्य आपण आता छान मस्त भाजून घेऊया आणि तेलात थोडंसं असं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. जे इथं वरती आहे ते पण भाजून घेतलेलं आहे मी. सर्व ह्या जिन्नस भाजून घ्यायचे आहे. याची व्हिडिओ जी होती ती माझ्याकडून डिलीट झाली. इथं आपण शहाजिरे घेतले. शहाजिरे पण एकदम थोडंसं छान भाजून घ्यायचे, जास्त जाळायचे नाही. जाळले तर जळकट मसाला लागू शकतो, कडवट मसाला लागतो. त्याच्यामुळे हे एकदम कमी गॅसवर असे फ्राय करत राहायचे आणि सारखं हलवत राहायचे. तर मस्त छान हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊयात. स्टार फुलाच्या बिया काढून टाकाव्या, कारण की बिया जर काढल्या नाही तर मसाला हा आहे ना कडवट लागू शकतो. तर स्टार फूल हे ना याच्या बिया ना हे सर्व काढून टाकायच्या आणि मग फ्राय करायचं तेलामध्ये. इथं आपण आता बडीसोप भाजून घेतोय आणि बडीसोप ही थोडीशी कमी भाजायची, कारण की थोडीशी जास्त भाजल्या गेली तर ही जळकट लागते. त्याच्यामुळे कमी प्रमाणातच कलर चेंज होईपर्यंतच भाजायची आणि जास्त भाजली तर जास्त वास येत नाही. तरी थोडीशी कच्ची ठेवायची, म्हणजे हा सुगंधी वास दरवळत राहतो मसाल्यामध्ये. इथं आपले सर्व मसाले भाजून झालेले आहे आणि आता आपण भाजणार आहोत धने. धने हे खूप मंद आचेवर भाजायचे. धन्यांना असं म्हणजे ब्राऊन होईपर्यंत कलर आला पाहिजे, जास्त जळाले पण पाहिजे नाही. त्याच्यामुळे एकदम मंद आचेवर आपण इथं आता धने भाजणार आहोत. धने एकदम छान असे भाजून घेतले. इथं मी मसाल्याला 1 किलो धने घेतलेले आहे. धने जास्त घ्यायचे म्हणजे मसाल्याची जी भाजी पण आपण करतो ती घट्ट येते आणि धने हे थंड असतात. मसाल्यामध्ये तेजपत्ता हा जास्त पाहिजे, कारण की मसाल्याला सुगंधी वास येतो आणि तेजपत्ता हा थंड पण असतो. त्याच्यामुळे मसाल्यामध्ये तेजपत्ता जास्त टाकायचा. Thank you.
कांदा हा मी घरीच कापून घेतलेला होता. 10 किलो कांदे मी विकत घेतले आणि ते कापून घेतले आणि 5 ते 6 दिवस मस्त छान उन्हामध्ये वाळून घेतला. 10 किलोचा कांदा हा मला फक्त 1.5 किलो झालेला आहे. उन्हामध्ये वाळून कांदा फक्त 1.5 किलो झाला आणि मसाल्याला मी 1 किलो कांदा वापरला आहे. कांदा, धने आणि खोबरं हे जास्त पाहिजे मसाल्यासाठी, हे मेन गोष्ट आहे. तर कांदा हा 1 किलो घेतला आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त छान भाजून घेतला. कांद्यामध्ये तेल टाकायचं नाही, कांदा हा कमी गॅसवर एकदम छान भाजून घ्यायचा. भाजला गेला नाही तर हा कांदा थोडासा ओलसर राहून जाईल, त्याच्यामुळे मसाल्याला जाळं लागू शकतं. त्याच्यामुळे कांदा हा मंद आचेवर एकदम छान कडक असा भाजून घ्यायचा आहे. मिरच्या ह्या मस्त भाजून घेतलेल्या आहे. मिरचीला वेळ लागतो त्याच्यामुळे कमी गॅसवर एकदम मस्त छान अशा भाजून घेतलेल्या आहे मिरच्या. हे सर्व मसाले मी एका मोठ्या पाटीमध्ये मोकळे असे ठेवले आहे थंड होण्यासाठी. थंड झाले की आपण कांडकमधून दळून आणूया. मस्त छान मी कांडकमधून हे मसाले सर्व दळून आणले आणि तुम्ही मसाला बघू शकता. खूप छान असा माझा मसाला झालेला आहे. आता आणि तुम्ही एकदा हे प्रमाण नक्की ट्राय करून बघा, मसाला खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.